तुमच्या दोघांचे एज्युकेशन काय आहे, तुमचे मॅरेज लव आहे की अरेंज आहे? याच्यावर तो हा खूप मोठा प्रश्न आहे आणि गहन प्रश्न आहे. तर मी कायमस्वरूपी ऑस्ट्रेलियामध्ये राहणार होता म्हणून घर घेतले आहे का. नमस्कार, विनय, स्वागत आहे तुमचे आमच्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आजचा ब्लॉग होणार आहे खूप जास्त इंटरेस्टिंग. आणि आज ब्लॉग नाही आहे, आज आहे Q&A, क्वेश्चन अँड आन्सर. क्वेश्चन आन्सरला स्टार्ट करूया. तुमचे भरपूर सारे प्रश्न आम्ही आमच्या आधीच्या व्हिडिओ मध्ये पण येत होते आणि काल आम्ही पोस्ट टाकली त्या पोस्ट खाली पण आले काही प्रश्न. काल म्हणतो, काल म्हणजे कालचा दिवस नसतो, मागचे सगळे दिवस असतात. भूतकाळ म्हणायचं. तर सगळ्यात पहिले आपण म्हणजे माझ्या काही मनात पण होतं क्वेश्चन आन्सर करू, पण आपल्या जे काही सबस्क्रायबर्सने म्हणजे PSV म्हणजे त्यांचं नाव सीमा आहे, त्यांनी मला रेकमेंड केलं की तुम्ही आता एकदा एक क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग होऊनच जाऊ दे. मग मला लक्षात आलं की हो, केलंच पाहिजे म्हणजे रे का. आपले एवढे काही जास्त सबस्क्रायबर नाहीत पण म्हणजे बघणारे पण भरपूर लोक आहेत असं नाही, कमीच आहे. त्यांचे काही प्रश्न ते नेहमी विचारतात, काय काय लोकांनी रिपीट रिपीट विचारतात आणि ते आम्हाला पण चांगलं नाही वाटत. आणि किती वेळेस कमेंट मध्ये त्याच गोष्टींचा आन्सर देणार, तर असं वाटलं की एक व्हिडिओ तर होऊनच जाऊ दे. तर आज तुम्हाला आमच्या सिक्रेट गोष्टी पण माहित पडतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करू. खूप पकड पकड झाली. आरती खरनिसे, हाय राणी, ऑल द बेस्ट फॉर Q&A, इगरली वेटिंग फॉर यू. त्यांचा काही क्वेश्चन नाहीये, त्या फक्त हॅपी आहे. तर या ज्या ना, मला पहिले वाटलं की माझ्याच वयाचं वगैरे असेल, पण नाही, त्या माझ्या त्यांनी मला एकदा कमेंट करून सांगितलं की मी तुझ्या मम्मीच्या सासूबाईंच्या वयाची आहे. तर मग तेव्हापासून मी त्यांना काकू म्हणते. चला आता पुढचा. पुणे वाईब्स, डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग आणि अपॉर्च्युनिटीज इन ऑस्ट्रेलिया, प्लीज सजेस्ट. तर ह्याच्यावर मी बोलतो. तर मी ऍक्च्युली गेला की आम्ही ब्लॉग बनवला आहे की ज्यामध्ये जॉब कसा शोधायचा, त्याच्यावर तुम्ही बघू शकता. ऑस्ट्रेलियामध्ये ऍक्च्युली भरपूर प्रकारचे अपॉर्च्युनिटी आहेत, प्रत्येकाला इथं काम आहे. ऍक्च्युली म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये पॉप्युलेशन कमी असल्यामुळे जॉब कमीच आहेत, पण याचा अर्थ असा नाही की काम नाही आहे, भरपूर काम आहे इथं. कारण ऑस्ट्रेलिया खूप एक्सपांड वाढलं आहे पॉप्युलेशन वाईज किंवा इन्फ्रास्ट्रक्चर वाईज, आणि कन्स्ट्रक्शन तरी ऑनगोईंग प्रोसेस आहे. कधी जरी म्हणलं कितीतरी मंदी असो आणि काय पण असो, कन्स्ट्रक्शन ही कायमस्वरूपी सुरू असतं. युद्ध असो नसो, किंवा काय घोडी म्हणजे दुष्काळ असो नसो, काय पण असो, कन्स्ट्रक्शन कायमस्वरूपी चालूच असतं. त्यामुळं सिव्हिल इंजिनिअरिंग तर भरपूर अपॉर्च्युनिटी आहेत आणि खूप आहेत आणि भविष्यात पण असतील. तर तुम्ही त्या जॉबवर सर्च करा, तुम्ही बघा तुमचं काय. आणि आम्ही एक पिझ्झा कसा बनवायचा तो पण व्हिडिओ लवकरच बनवणार आहोत, तर त्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला या संदर्भात हेल्प होईल, इन्फॉर्मेशन मिळेल. तर आहे PSV ज्यांनी आपल्याला म्हणजे सांगितलं होतं, थँक्स फॉर कमेंट अप्रूव्ह, म्हणजे त्याच्याबद्दलच म्हणताय की नाही का, म्हणजे मी सांगितलं तुम्ही लगेच Q&A घेतला ते. माझा फर्स्ट क्वेश्चन आहे, तुम्हाला तुमच्या दोघांचे एज्युकेशन काय आहे? तर मी माझं बॅचलर इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन झालेलं आहे आणि मी BE इलेक्ट्रिकल झालेली आहे. बॅचलर इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालेली. सेकंड क्वेश्चन आहे, तुमची लव्ह स्टोरी. ऍक्च्युली तो हा खूप मोठा प्रश्न आहे आणि गहन प्रश्न आहे. तर आम्ही कॉलेजला भेटलो होतो, आम्ही चांगले मित्र होतो, आणि नंतर मी ऑस्ट्रेलिया आल्यानंतर आणि हे जे इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी हिला विचारलं आपण लग्न करायचं का, तर ती हो म्हणली. नंतर आम्ही ऍक्च्युली लव्ह अरेंज म्हणू शकता तुम्ही. ऑस्ट्रेलियामध्ये आवडणारी एक गोष्ट आणि न आवडणारी एक गोष्ट सांगा. तर मला ऑस्ट्रेलियामध्ये आवडतं की ऑस्ट्रेलियामध्ये पैसा भरपूर आहे, की ज्या गोष्टी मी इंडियात असताना की ज्याचं मी स्वप्न पण बघू शकत नव्हतं की अरे आपण कधी होणार असं, घर कधी होणार, गाडी कधी होणार, कर्ज कधी फेटणार, पैसे कधी राहणार, त्या गोष्टी इथं ऑस्ट्रेलियामध्ये आले की आपण ते स्वप्न पण बघू शकतो आणि पूर्ण पण करू शकतो. इथं मेहनतीला म्हणजे खूप पैसा आहे, म्हणजे तुम्ही साधारण जे काम केलं तर भरपूर पैसा मिळतो. तुम्ही जर काटकसरे असाल, तुम्ही आयाश उधळपट्टी करणार नसाल, तर भरपूर पैसे तुम्ही सेव्ह करू शकता आणि तुम्ही चांगल्या लाईफ जगू शकता, हेल्दी आणि प्रॉस्परस लाईफ इथं तुम्ही जगू शकता. सगळं पाणी चांगलं आहे, हवा चांगली आहे, खाणंपिणं सगळं स्वच्छ आहे, दवाखाने व्यवस्थित आहे, सगळे ट्रान्सपोर्ट चांगलं आहे, सेफ आहे. म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये ह्या गोष्टी मला आवडतात, एकच नाही भरपूर गोष्टी आहेत. न आवडणारी गोष्ट म्हणजे तुम्हाला इथं पॉप्युलेशन मुळात कमी असल्यामुळे तुम्हाला इथं एकांत भरपूर वाटतं. आता मी कसं, मी पहिला काम करत करत शिकत होतो त्यामुळे मला ह्या गोष्टी सवय होती. आणि प्रियांका पण खूप मेहनती आहे आणि ती काम करत करत तिचं जॉब म्हणजे तिचं घरापासून ती लांब खूप आधीपासून राहिली आहे, त्यामुळे तिला ही एकांत वासाची सवय जेव्हा असतं. त्यामुळे आम्हाला काही जास्त इथं सोशल वगैरे आम्हाला असं गेलंच पाहिजे असं काय नाही, आणि त्यामुळे तो इथे एक ड्रॉबॅक आहे. आम्हाला इथं कोणाचे नातेवाईक नाहीत, आमचे मित्र परिवार नाही आहेत, आम्हाला कुठं जाता येता येत नाही जास्त. किंवा आता इंडियामध्ये प्रियांकाच्या सख्या भावाचं लग्न होतं, ते जाता आलं नाही. माझी आजी वारली तर आम्हाला जाता आलं नाही. अशा भरपूर गोष्टी होत्या की ज्यामुळे फॅमिलीपासून लांब राहायला लागतं. ही गोष्ट मला न आवडते.
ती सगळ्यात मेन आवडणारी गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं तुझी बोल आता की विदेशात जे पण राहत असेल त्यांची आवडणारी गोष्ट हीच असेल की फॅमिली पासून लांब राहावं लागतं. सगळ्यात वाईट गोष्ट आहे एकदम, म्हणजे म्हणतात ना कधी कधी तर खूप ओव्हरवेलमिंग होऊन जातं. तुझी सांग ना कुठली आवडणारी ना आवडणारी. आवडणारी गोष्ट तर ठीक आहे रे, काही तर वाईट आहे ना, इथे ना अशी शांतता आहे आणि मला आवडतं, म्हणजे जास्त केव्हाच नसतं नाही कुठे. आणि मेन म्हणजे मला जी आवडणारी गोष्ट आहे ती वर्क प्लेस वर वातावरण खूप चांगलं असतं, अजिबात तुम्हाला हॅरॅसमेंट नाही, जास्त गॉसिपिंग पण करत नाही. जसे इंडियात मला माहिती आहे ना कोणी किती पण टू मच बीचिंग असते, माणसं असू दे की बाया असू दे. आणि इंडियामध्ये खूप त्रास होतो वर्क प्लेस, एखादी काम करणारी बाई म्हणजे ती वाईटच असं नाही. पण हे आहे, मी म्हणजे जी मला आवडणारी गोष्ट आहे ना ती वर्क प्लेसची, तो तुमचा बॉस असू दे का कोण असू दे पण त्याची हिंमत पण नाही आहे आणि तो तुम्हाला ओढू पण नाही शकत. पण इंडियात तर साधा फक्त सुपरवायझर असू दे तो पण बडबड करून चालला जातो नाही का. मी काम केलेलं एक वर्ष हा माझा पर्सनल अनुभव आहे आणि यांनी तर भरपूरच काम केलेलं आहे. तर खूप तरी जण तरी आमच्याजवळ ही गोष्ट सहमत करणार. शीतल वाले, हाय राणी, छान असतात व्हिडिओ, थँक्यू. पहिला प्रश्न आहे, तुम्ही कायमस्वरूपी ऑस्ट्रेलियामध्ये राहणार होता म्हणून घर घेतले आहे का? तसं काही नाही. काय आता मी तर आम्ही दोघं ऍक्च्युली सिटीजन आहोत, मला कळलंच असेल व्हिडिओ बघून. आम्ही इथं घर घेणं म्हणजे असं काय, इथं राहणार आहे म्हणून घर घ्यायचं की असं काय नाही. आता भाड्याचं घर असं मी घेतलं तर भाड्या घरासाठी इथं पण काही ड्रॉबॅक आहेत. तुम्हाला ते भाड्याचं घर घेतलं तुम्ही तर तिथे जरी वर्ष राहिलं तर त्या घराची जी प्राईस वाढते ती तुम्हाला त्याचा बेनिफिट घेता येत नाही. प्लस भाड्याचं घर तुम्हाला बदलायला लागतं सारखे सारखे. तुम्हाला जर घर म्हणला घर पाहिजे घर सोडा तर सोडायला लागतं घर. म्हणजे काही येतात त्यावर आम्ही एक व्हिडिओ बनवू, भाड्याचं घर चांगलं की स्वतःचं घर चांगलं ऑस्ट्रेलियामध्ये, त्यामध्ये आम्ही डिटेलमध्ये बोलू. तर आम्ही इथं कायमस्वरूपी राहणार आहे का नाही अजून आम्ही ठरवलेलं नाही, पण आम्हाला इथे एका ठिकाणीच राहायचं, कशाला घर बदला, त्यामुळे आम्ही घर घेतलेलं आहे. आणि शेवटी आयुष्य माहित नाही कुठपर्यंत आहे, कधी मग आपण स्वतःच्या घरात राहणार कधी, म्हणजे नाही का स्वतःच्या घरात राहण्याची शांतता असते ती वेगळीच असते. त्यावर व्हिडिओ असं स्पेशल बोलू नाही का. हो हो, त्याच्यावर पण आम्ही बनवू. आणि म्हणजे का स्वतःचं घर परवडतं त्याच्यावर पण आपण एक मस्त व्हिडिओ बनवू. तुम्हाला आश्चर्य वाटेल की अरे बापरे असं पण असतं का. दुसरं आहे, परत तुम्ही ऑस्ट्रेलिया सोडून कधी येणार भारतात, मुली फार गोड आहेत तुझ्या, थँक्स. तर आम्ही या गोष्टीवर मी आत्ताच बोललो की आमचं अजून काही नक्की नाही यायचं का नाही यायचं, आम्ही अजून काही ठरवलं नाही, पण बघू बघू काय होतं फ्युचरमध्ये. हो पण आहे आमचे थोडा प्लॅन की थोडी विहाना किंचित मोठी झाली की आम्ही जाणार इंडियात, पण अजून काही फिक्स नाही आहे. 4-5 वर्ष अजून तरी, 5-1 वर्ष तरी नाही सांगू शकत नाही. 5 वर्ष पुढचं काय माहिती, काय बदलते भौगोलिक परिस्थिती, काय बदलते राजकीय परिस्थिती, काय बदलते आर्थिक, काय भरपूर गोष्टीचं मॅटर करतात. तर पुढचे संमिता बुद्रू, तुमचे मॅरेज लव आहे की अरेंज आहे? ते बोललो झाला प्रश्न, दोघे झाला प्रश्न तो दोघे. आता ऑस्ट्रेलिया मधली एज्युकेशन सिस्टीम आणि जॉब सिच्युएशन आणि जॉब अपॉर्च्युनिटी. तर ह्या गोष्टीचा ब्लॉग मागे गेल्याला बनवलाय मी, आणि यावर आम्ही अजून एक स्पेशल ब्लॉग बनवू एज्युकेशन सिस्टीमचा बनवू आणि जॉब सिच्युएशन आणि अपॉर्च्युनिटीजचा. तर झाला व्हिडिओ एज्युकेशनचा बनवू लवकरच. आता आम्ही स्वतःला प्रॉमिस केलेलं आहे की आमची जी आता चॅनलची जी स्ट्रॅटजी आहे आता ती आम्हाला थोडी चेंज करायची आहे, कारण की आता मला असं वाटतं की एक इन्फॉर्मेशनल व्हिडिओ प्रत्येक वीकला येईल आमच्या, कारण की आता प्रोफेशनली आम्हाला पण काम करणं गरजेचं आहे. आता असं करून चालणार नाही, बघू. पुढचे आहे स्नेहल खांडरे व्लॉग, खूप छान ताई, दॅट्स इट, थँक्स. आता मी घेतो प्रश्न, एक विशाल तांबी यांनी विचारला प्रश्न, ऑस्ट्रेलियामध्ये बर्फ पडतो का? ऑस्ट्रेलिया हा खूप ऑस्ट्रेलिया खूप मोठा देश आहे, ऍक्च्युली एक स्पेशल खंड म्हणजे वेगळा खंड पण आहे ऑस्ट्रेलिया, एवढा मोठा आहे. तर भारतासारखंच ऑस्ट्रेलियामध्ये पण भौगोलिक परिस्थिती तशी आहे. भारतात कसं वरती हिमालय आहे, राजस्थानमध्ये वाळवंट आहे, नद्या दऱ्या खोऱ्या सगळं आहे भारतात, तसं ऑस्ट्रेलियामध्ये पण तसं आहे. ऑस्ट्रेलियामध्ये पण बर्फ पडतो, वाळवंट आहे, नद्या आहेत, म्हणजे ऑब्व्हियसली तुम्हाला समुद्र तर दिसलाच असेल. तर ऑस्ट्रेलियामध्ये सगळं आहे, ऑस्ट्रेलियामध्ये असं काही नाही की असं कुठलं वातावरण आहे कुठलं वातावरण असं नाही. ऑस्ट्रेलियामध्ये बर्फ पडतो, पण आम्ही जिथं राहतो तिथे बर्फ पडत नाही. हा आपला आमचा हा भाग पुण्यासारखा वातावरण आहे, ते जास्त थंडी नसते जास्त गर्मी नसते, त्यामुळे मला परत आवडतं. आता मी पुढचं घेते, नाशिक तडका, हे आपण खूप जुन्या म्हणजे खूप महिन्यांपासून आपल्यासोबत जोडलेले आहेत, तर त्यांचं पण चॅनल आहे. खूप छान व्हिडिओ असतात तुझे, मी सगळे व्हिडिओ बघते आणि खूप पुढे जातो, गोड बोलते, तुझ्या मुली पण छान आहेत, जिकडे गेली तिकडच्या सारखी राहते, हे आवडतं मला, थँक्स. त्याचे छान ड्रेस घातला प्रवीण सरदार, दॅट्स इट, मी थँक्यू म्हणून सांगितलं. हो त्या ईश्वरीज वर्ल्ड आहे,
ताई तुझे लव मॅरेज आहे की अरेंज हाय ना एकदम म्हणजे म्हणतात पॉप्युलर हो तर त्याचं आता उत्तर तुम्हाला का आलेलंच आहे. तुम्ही परमनंटली तिकडेच सेट होणार आहे का आहेत का तर त्याचं पण उत्तर दिलेलंच आहे डिपेंड सिच्युएशनवर. तर प्रियंका माळी आहे ताई तू खानदेशी न दादा सांगलीचे कसं जुळून आलं लग्न तुझी लव मॅरेज आहे का त्याच्या उत्तर दिलं गेलेलं आहे. अँड ऑस्ट्रेलियामध्ये एज्युकेशन साठी यायचं असेल तर काय करावं लागेल लवकर त्याचा व्हिडिओ येईल एक 1 to 2 weeks मध्ये लगेच व्हिडिओ येणार आहे. त्याच्यावर आम्हाला काय गिफ्ट मिळेल कोमल तानपुरे यांचा हे आलेलं आहे मे बी क्वेश्चन विचारल्यावर काय उत्तर मिळेल असं असेल त्यांचं गिफ्ट मिळेल. मी त्यांना सांगितलं की विनायचा एक स्पेशल ब्लॉग येईल खुश झालं. ठीक आहे तुमचे स्वतःचे घर घेतले आहे का के आहेत तर हो हे आमच्या स्वतःचे घर आहे. 6 वर्ष झाले 1 ऑगस्ट म्हणजे आता आज 30 तारीख आहे 30 आहे का 31 आहे 30 तारीख आहे. हा तर 1 ऑगस्ट 2016 आम्ही इथली जी जागा आहे ती साईन केली होती उद्या. बरोबर उद्या करेक्ट उद्या 1-6 वर्ष कम्प्लीट होऊन जातील. तुम्ही किती इयर झाले तिकडे गेलात कोण आहे ते नाव त्यांचं वाच ना पूजा किचन्स अँड व्लॉगिंग. तुम्ही किती वर्ष झाले इकडे गेलात तर मी 2013 मध्ये आलोय मला आता पुढच्या वर्षी ऑगस्ट मध्ये 10 वर्ष होतील आणि प्रियंका 2015 मध्ये आले तिला जून 2015 मध्ये आलेली मी तिला 7 वर्ष मला 7 वर्ष झाली. तू काय जॉब करते आणि जीजू काय जॉब करतात. मी कंट्रोल सिस्टीम इंजिनियर आहे एक प्रायव्हेट कंपनी आहे पर्थ मध्ये तिथे मी ऑटोमेशन मध्ये करतो इलेक्ट्रिकल आणि इंडस्ट्रियल ऑटोमेशन मी तिथे काम करतो प्रोग्रामिंग आणि इन्स्टॉलेशन कमिशनिंग वगैरे. हा इंडस्ट्री म्हणजे हे काही टर्म तुमच्या नवीन असतील म्हणजे जे फॅक्टरी वगैरे असतात त्यामध्ये जे मशीन वगैरे बनतात त्याचं डिझायनिंग वगैरे करतो मी ते माझं काम आहे. आणि मी ऍडमिन सपोर्टचं काम करते. सीमा गव्हाणे म्हणून आय लाईक युअर रिअल फूड रिव्ह्यू अबाउट द पनीर तर ते मला नाही कळलं ऍक्च्युली मी कोणता फूड रिव्ह्यू केला होता पण एनिवे त्यांचा जो क्वेश्चन तो आहे पार्ट टाइम जॉब आणि सॅलरी विथ जॉब्स वुमन कॅन डू देअर. फुल टाइमला आणि पार्ट टाइमला सॅलरी सेम असते पर आवर जो पगार असतो तो फुल टाइम आणि पार्ट टाइमला बऱ्यापैकी सेम असतो म्हणजे 99% सेम असतो किंवा 90% इकडे तिकडे काय काय ठिकाणी फुल टाइमला कमी आणि पार्ट टाइमला जास्त पगार असतो असं पण असतं. ते डिपेंड आहे कुठल्या जॉबला तुम्ही अप्लाय करता कुठलं तुम्ही काम करता ते. आणि सॅलरी म्हणलं तर तुम्हाला पार्ट टाइम जॉबला इथं म्हणजे तुम्हाला बोललो मग अशी $20-22 पर आवर पासून स्टार्ट आहे काही ठिकाणी $40-45-50-$60 पर आवर पण जॉब मिळतात पार्ट टाइमचे. आणि दुसरा प्रश्न विमेन कुठल्या जॉब करू शकतात इथं विमेन सगळ्या जॉब करू शकतात. आता मोठे मोठे इथे डिलिव्हरीला वगैरे ट्रक असतात ना मोठे मोठे ट्रक म्हणजे ट्रेलर की ज्याला महाग 2 ट्रेलर लावतात तसे ट्रेलर पण मुली चालवतात. मी तशा बघितल्या प्रियंकाला पण दाखवल्यात मी बायका तसे. आणि मी स्वतः तुम्हाला एक सांगू इच्छिते माझ्यासोबत होते त्याच्या आजी ना विनी म्हणून होत्या न्यूझीलंडच्या तर त्या आजी मला असं वाटतं की 65+ होत्या. प्रियंकाच्या बरोबर नाही काम माझ्यापेक्षा जास्त माझ्या 10 तास काम केलं की माझी एकदम हालत एकदम अशी अशी होऊन जायची. त्या काकू रोज त्या आजी रोज म्हणजे रोज 11-12 तासाच्या ड्युटी करायच्या. स्टँडिंग काम होत आणि ते विशेष म्हणजे प्रियंका आधीच्या जॉब बद्दल बोलते त्यामध्ये ते त्यावेळेला ते स्टोअर मध्ये काम करत होते लॉजिस्टिक मध्ये त्या उभा राहून काम होतं खूप मेहनतीचं काम मेहनतीचं काम होतं. तर तिथं म्हणजे असं काय नाही इथं वयाला लिमिट नाहीये इथं काय म्हणतात त्याला तुम्ही कोणत्या जेंडर आहे पण पर्सनली जर तुम्ही मला सांगणार आता आज मला 2 मुली आहे आणि मला जर वर्क आणि माझी लाईफ जर मेंटेन करायची असेल तर मी पार्ट टाइम जॉब प्रेफर करेल. मला माहिती मी स्वतः अजून फुल टाइम जॉब करते पण ही माझी मला आवडेल की मी पार्ट टाइम जर जॉब केला तर म्हणजे फॅमिलीकडे पण लक्ष होतं राहतं आणि स्वतःला पण एक आनंद असतो की अरे आपण पण आपल्या आयुष्यात काहीतरी करतोय. मला वाटतं इथं बायकांसाठी जॉब म्हटलं तर तुम्ही इथं चाइल्ड केअर म्हणजे पाळणाघर आहे ते टीचिंगमध्ये आहेत किंवा म्हणजे तुमच्या शॉपिंग मॉलमध्ये असत ना असिस्टंट वगैरे स्टोअरमध्ये तो पण जॉब चांगला आहे महिलांसाठी म्हणजे ज्याला काही एज्युकेशन नाही त्यांना म्हणजे बेसिक एज्युकेशन आहे 10वी 12वी झाले ग्रॅज्युएशन झाले तर तुम्ही जर टेक्निकल फील्डमध्ये असाल इंजिनियर झालाय डॉक्टर झालाय टीचर झालाय नर्स आहे फार्मासिस्ट आहे आपल्या पण मराठी आहेत ना माणसं सुद्धा एवढे कमवत एवढे बायका कमवतात किंवा तुम्ही कुठलं स्पेशल स्किल आहे तुम्ही नाही का तर त्यावर तुम्ही जॉब केला तर तो ऑब्व्हियसली चांगला जॉब आहे असले नॉन स्किल जॉब किंवा अनस्किल जॉब करण्यापेक्षा नाही का. आणि एक लिमिट नंतर मग फेड ऑफ पण व्हायला लागून जातं. नेहा चव्हाण यांचा एक प्रश्न आहे ते म्हणतात की ऑस्ट्रेलियामध्ये यायचं झालं तर कोणत्या वेळी यावं ते सांगा. तर ऑस्ट्रेलिया हा ऍक्च्युली मोठा देश आहे तुम्ही कुठल्या एरियात जाणार आहे फिरायला ते तसं जसं भारतात तुम्ही हिमालयात जायचं आहे तर तुम्हाला कुठल्या
इधर मी जाऊ फिरायला, तर प्रत्येक ठिकाणचं एक स्पेशल तुमचे पीक ड्युरेशन असू की ज्यामध्ये बेस्ट नाही का तुम्ही जाऊ शकता त्यावेळेला. दोन गोष्टी असतात, एक वेदर बेस्ट आहे का आणि टुरिस्ट कसे आहेत, प्राइसिंग कसं आहे, ते वेगळ्या ठिकाणी वेगळं आहे. पण आम्ही सजेस्ट करतो होल ऑस्ट्रेलियामध्ये असेल तर तुम्ही इथं उन्हाळ्यामध्ये या. आणि ऑस्ट्रेलिया उन्हाळा इथे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी पर्यंत उन्हाळा असतो, त्यामध्ये कसं हा त्यामुळे मॅक्झिमम कसं तुम्हाला क्लिअर वेदर असतं, पाऊस नसतो, ऊन पण चांगलं असतं, जास्त थंडी नसते तर बरं पडतं. पण जर तुम्ही जर बर्फा ठिकाणी जाणार असाल तर ऑब्व्हियसली तुम्हाला थंडी द्यावी लागेल. असं प्रेफर करेल की बर्फासाठी तुम्ही ऑस्ट्रेलियात येऊ नका, बर्फासाठी स्विझरलँडला जा. भारतात किती छान आहे, तुम्ही फोटोज करू शकता. इंटरनॅशनल तिकीट सर मला वाटत आहे की तुम्ही थंडीत इथे या, छान उन्हाळ्यात या, आणि स्पेशली डिसेंबर मध्ये येऊ नका कारण की सगळे रेट खूप हाय असतात, तुमचे मग खूप पैसे जातील. तुम्ही जर आधी प्लॅन केलं ना तर चांगली ट्रिप होते. हो, थोडंफार व्यवस्थित प्लॅन करायला लागतं. तुम्ही आधी प्लॅन करा 2-3 महिने वगैरे आणि एखादा चांगला एजंट भेटला की तुम्ही होऊन जातो व्यवस्थित. अश्विनी येवली यांनी प्रश्न विचारलाय की ऑस्ट्रेलियाचे $1 म्हणजे इंडियन करन्सी किती आहे. तर त्यांना सांगतो की ऑस्ट्रेलियाचा करन्सी म्हणजे ऑस्ट्रेलियाचा $1 इंडियामध्ये सध्या आता 55-56 रुपये चाललाय. तो व्हेरी होत असतो. आता इंडियन इकॉनॉमी किंवा ऑस्ट्रेलियन इकॉनॉमी जशी वर्ल्ड मध्ये जशी ती परफॉर्म करते त्यानुसार ती करन्सी व्हॅरी होते. 2013 60+ होता ना, 2013 60+ होता, 2017-18 मध्ये तो 42 पर्यंत आलता. 2019-47 पण गेला, एकदम 42 पण आलता. एकदा जर मी माइंडसेट जातो ना कामाला आपली बियाणं झाली त्याला 2016 मध्ये त्याला $42 एका डॉलरला एवढा पर्यंत कमी आला होता. तर दीपाली सुतारताईंचा एक प्रश्न आहे, त्यांना आम्ही भेटून आलोय. तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलं असेल ना दीपालीताईंना. तर पेमेंट एवढा असेल तर तिथं किती खर्च होतो, तर ते आम्ही ऍक्च्युली एका ब्लॉग मध्ये आम्ही पेमेंटचा विषय काढला होता. तर पेमेंट खर्च जिथं इथं निम्म्यानिम्मा जातो खर्च. आता इंडियामध्ये तुम्ही जसं राहता तर तसं इथं पण खर्च आहेत भरपूर. इथं पगार जास्त असल्यामुळे ऑब्व्हियसली थोडीफार वस्तूंची किमती पण जास्त आहेत. तर त्याच्यावर आम्ही स्पेशल व्हिडिओ बनवतो. म्हणजे आपल्यासारखे मिडल क्लास असू दे, कसरी फॅमिली, आपला एक्झॅक्ट खर्च किती होतो इथं. मी ऍक्च्युली ह्या गोष्टी मी ट्रॅक करतो घराचे एक्सपेन्सेस वगैरे. तर मी ऍक्च्युली एक्सेल शीट म्हणजे एक असं माझ्या हिशोबाची एक म्हणजे कॉम्प्युटर मी हिशोब केलेला आहे. तर मी नेहमी ट्रॅक करत असतो मी कमीत कमी हिशोब कशामध्ये जातात माझे पैसे, कुठे जातात, कुठे पैसे वाचतात. आणि मी तर एक डॉलरचा हिशोब ठेवतो कुठे पैसे जातात माझे आणि कुठे पैसे वाचू शकतात हे मी कंटिन्यू बघत असतो. तर त्याच्यावर आम्ही एक स्पेशल व्हिडिओ बनवू. तर इथं महिन्याला अंदाजे 2-2.5 लाख रुपये तुम्ही जर नॉर्मल फॅमिली असाल काटकसरी तर 2-2.5 लाख रुपये तुम्हाला खर्च आहे. म्हणजे सगळं जाऊन म्हणजे घराचं हप्ते जाऊन इन्शुरन्स जाऊन 2-2.5 लाख रुपये होतात. आणि 2-2.5 लाख रुपये तुमचे सेव्ह होतात. दोघं जर काम करत असेल तर एक काम करत असेल तर 50-60 थोडेफार कमी सेव्ह होतात. आणि ते पण ऍट द एंड ऑफ द रेट डिपेंड तुम्ही किती खर्च तुम्ही किती उधळ्या तशीच आहे. आणि एक आहे ना मला कंटिन्युअस येणारा क्वेश्चन आहे, हाऊस टूर कधी करणार. तर आम्ही लवकरच करणार आहोत. मॅक्स आम्ही ट्राय करू लवकरात लवकर करायची कारण की आमच्या घर पाहिजे तेवढं मला वाटत नाही इतकं सेट आहे. पण जसं आहे तसं आम्ही तुम्हाला दाखवूया. राकेश शिंदे यांनी प्रश्न विचारला की सर तुमच्या ओळखीचं कोणी इंडियन सी आहे का. तर आमच्या इथं ओळखीचं कोणी इंडियन सीए नाही पण अकाउंटंट आहे. तिथे सीए हा प्रकार आहे का नाही माहित नाही पण आमच्या इथे ओळखीचे इंडियन अकाउंटंट आहेत भरपूर ज्यांच्याकडून आम्ही टॅक्स रिटर्न करतो किंवा आम्ही त्यांच्याकडून कधी कधी फायनान्शियल ऍडवाइस पण घेतो. माया कनकधार यांनी प्रश्न विचारला की हाय ताई कधीतरी लाव या, खूप छान वाटेल गप्पा मारायला तुमच्यासोबत. तर हे प्रियांकासाठी हा प्रश्न आहे तर ती उत्तर देईल. हो लवकरच आपलं फायदे झालं की मग आपण लाईव्ह. कोमल तानपुरे यांनी प्रश्न विचारलाय तिकडे जॉबसाठी कसं अप्लाय करायचं आणि सॅलरी किती असते. तर आम्ही त्याच्यावर व्हिडिओ बनवलाय. तर जॉबवर अप्लाय करायचं आणि सॅलरी किती असते त्याच्यावर हा व्हिडिओ आहे. पण इथं काम करायसाठी काय करायला लागेल त्याचा आम्ही स्पेशल सेपरेट व्हिडिओ बनवू. वर्षा कांसे यांनी प्रश्न विचारला की तुमचं गाव कोणतं आहे. तर माझं गाव मी सांगलीमधलं रांजणी इथलं आहे, धुळगाव रांजणी आमची आहे. आणि प्रियांकाचं गाव नंदुरबार जिल्ह्यातील शहादा. आता रांजणीच आहे पण शेवटी शहादा ते शहादा. रांजणी ते रांजणीच आहे. राहुल पोद्दार यांनी प्रश्न विचारला की एज्युकेशन इन ऑस्ट्रेलिया हाऊ डू इंडियन स्टँड अ चान्स इन एज्युकेशन सेक्टर. तर हे राहुल पोद्दार यांना सांगायचं की एज्युकेशन सेक्टरमध्ये जॉब भरपूर आहेत. ऑस्ट्रेलिया पॉप्युलेशन खूप वाढले आणि यंग पॉप्युलेशन खूप आहे. लहान मुलांची खूप एज्युकेशनमध्ये जातात. तर जागोजागी शाळा भरपूर होत आहेत, कॉलेजेस होत आहेत, टेक्निकल इन्स्टिट्यूट. जगातले मोठे मोठे लोक, जगातले बाकीचे स्टुडंट पण ऑस्ट्रेलियामध्ये हायर एज्युकेशनसाठी येतात. तर इथे एज्युकेशन सेक्टरमध्ये भरपूर अपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही टीचर, प्रोफेसर किंवा चाइल्ड केअरमध्ये असाल तर. पण एकच गोष्ट आहे की तुमचं इंग्लिश चांगलं पाहिजे. तुम्हाला इंग्लिशवर भरपूर काम करायला लागेल. तर तुमचं टॉप नॉच इंग्लिश लागतं इथं कारण ऑब्व्हियसली ऑस्ट्रेलिया इंग्लिश कंट्री आहे. मल्टीलिंग्वल जरी कंट्री असली तरी इथला सगळा कारभार इंग्लिशमध्ये चालतो. त्यामुळे इंग्लिश हे पक्क लागतं, एकदम पक्क. म्हणजे तुम्ही
स्पॉट पण नाही काढला पाहिजे, तुमचे उच्चार एकदम व्यवस्थित पाहिजे, तुमचे ग्रामर चांगलं पाहिजे. तर इंग्लिश हे खूप चांगलं आहे, तुमचं इंग्लिश चांगलं असेल तर तुम्हाला इथे अपॉर्च्युनिटी खूप आहेत. आता लास्ट क्वेश्चन आहे, तो आहे निलिमा गंधम. खूप छान, आवर फॅमिली फ्रॉम पुणे बॉर्न अँड ब्रॉड. ते त्यांच्याबद्दल सांगताय की ते पुण्यामध्ये बॉर्न अँड ब्रॉड झालेले, बट नाव इन UAE लास्ट 4 years. लास्ट प्लीज एनी इन्फॉर्मेशन ऑफ जॉब अपॉर्च्युनिटी इन सेफ्टी फील्ड. तर हे याच्यावर तुम्ही बोललो ना, मग अशी जॉब कसा शोधायचा त्याच्यावर तुम्ही बघू शकता, त्यावर सगळे तुम्ही करू शकता, तुम्ही कशी अपॉर्च्युनिटी देते. सेफ्टी फील्ड मला तर इथं आहे, प्रत्येकाला काम आहे. सेफ्टी ऑस्ट्रेलियामध्ये टॉप मोस्ट पकडतात प्रत्येक कामामध्ये. साधा चाइल्ड केअर असेल किंवा सर्जरी असेल, हॉस्पिटल असेल, साधा ड्रायव्हिंग, कुठलाही फूडचा जॉब असेल, स्टोरमधला जॉब असेल, प्रत्येक ठिकाणी सेफ्टी इम्पॉर्टंट आहे. आणि प्रत्येक मोठ्या मोठ्या कंपनी, ज्या कंपन्यामध्ये 10-20 पेक्षा जास्त लोक आहेत, तिथे त्यांनी एक डेडिकेटेड सेफ्टीसाठी एक माणूस अपॉइंट केलेला असतो. तर त्यामुळे इथं भरपूर अपॉर्च्युनिटी आहे सेफ्टी फील्डमध्ये. तर बस आजचा ब्लॉग इथपर्यंत होता. आय होप तुम्हाला आवडला असेल. आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया लवकर एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे कनेक्टेड आणि परिवाराची काळजी घ्या. बाय बाय बाय.